नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी शे या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो एक खूप मल्टीबॅगर अशी कंपनी ज्या कंपनीचा शेअर्स एक वर्षापूर्वी एकशे छप्पन रुपये या किमतीला हा शेअर्स होता आणि आज जर तुम्ही शेअर्स पाहिलात तर तेराशे अष्ट्याहत्तर रुपयाला हा शेअर्स तुम्हाला सध्या मिळत आहे तर मित्रांनो मागील एक वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास आठशे टक्के इतकं खूप स्ट्रॉंग असं रिटर्न दिलेलं आहे खूप मल्टीबॅगर कंपनी मागील एक वर्षभरामध्ये राहिलेली आहे त्यामुळं या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी या कंपनीचे सर्व पॅरामीटर्स व्यवस्थित पहा केमिकल्समधील एक दिग्गज अशी ही कंपनी मागील एक वर्षभरामध्ये बनलेली आहे शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटर्सकडे सत्तर टक्के शेअर्स पब्लिककडे अठ्ठावीस टक्के तर एफ आय एसकडे पॉईंट चोवीस टक्के इतके शेअर्स आहेत म्हणजे प्रमोटर्सने त्यांचे शेअर्स हे मागील एक वर्षामध्ये फक्त थोड्या प्रमाणात विकलेले आहेत फक्त तीन ते चार टक्के शेअर्स प्रमोटर्सनी विकलेले आहेत परंतु या कंपनीचे ज्या स्ट्रेंथ आहेत स्ट्रेंथ खूप स्ट्राँग आहे त्याचबरोबर कंपनीचे इतरही आपण सर्व व्यवस्थित गोष्टी पॅरामीटर्स पाहूया तीन वर्षापासून कंपनीची जी प्रॉफिट ग्रोथ आहे खूप स्ट्रॉंग अशी आहे त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी अठ्ठावीस टक्के पी जी रेशो पॉईंट शेहेचाळीस इतका आहे तर प्रमोटर्सची होल्डिंग खूप खूप स्ट्राँग आहे अनेक स्ट्रेंथ त्या कंपनीच्या आहेत लिमिटेशन जर तुम्ही पाहिलात तर कंपनीची जी रेव्हेन्यू ग्रोथ आहे ती मागील तीन वर्षापासून थोडीशी कमी आहे कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट मागील एक वर्षभरामध्ये कंपनीनं कसा परफॉर्मन्स केलेला आहे ते क्वार्टरली रिझल्टमध्ये समजतं आकडे प्रत्येक व कंपनीचे जे मागील वर्षभरातील मागील पाच वर्षातील आकडे खूप महत्त्वाचे असतात कारण आकडे त्या कंपनीचा परफॉर्मन्स दाखवत असतात मागील एक वर्षभरामध्ये कंपनीची विक्री सत्याऐंशी करोड ब्याण्णव करोड एकशे सात करोड एकशे बत्तीस करोड एकशे चौतीस करोड कंटिन्युअस कंपनीची विक्री ही प्रत्येक क्वार्टरमध्ये सुद्धा वाढत आहे त्याचबरोबर कंपनीचं जे प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे मागील प्रत्येक क्वार्टरमधील तीन करोड नऊ करोड नऊ करोड दहा करोड तेरा करोड क्वार्टरमध्ये सुद्धा मित्रांनो कंपनीचं प्रॉफिट वाढत आहे केमिकल्समधील ही एक मल्टीबॅगर कंपनी भविष्य काळामध्ये बनू शकते कंपनीचं पी एन एल दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीसमध्ये कंपनीची विक्री एकशे पंच्याण्णव करोड दोनशे एकोणपन्नास करोड तीनशे चाळीस करोड दोनशे सत्त्याण्णव करोड तीनशे एकोणसाठ करोड फक्त या एक वर्षामध्ये कंपनीची विक्री कमी झालेली आहे अन्यथा कंपनीची विक्री ही कंटिन्युअस वाढत आहे कंपनीचं नेट प्रॉफिट मागील पाच वर्षाचं तीन करोड सात करोड अकरा करोड बारा करोड एकवीस करोड ही एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो कंपनीचं पी एन एल त्यामध्ये नेट प्रॉफिट कंटिन्युअस वाढत आहे त्यामुळं या कंपनीच्या शेअर्सनं ब्रेकआउट दिलेला आहे यापूर्वीचा जो काही हायर हायपॉईंट होता तो तर कंपनी कंटिन्युअस मोडतच आहे त्यामुळं या कंपनीच्या शेअर्सनं मागील एक वर्षभरामध्ये खूप स्ट्रॉंग असं रिटर्न दिलेलं आहे कंपनीकडं असणारं बॉरविंग आणि रिझर्व दोन हजार सतरामध्ये सात करोड़, करोड़, करोड इतकं रिझ रिझर्व्ह होतं अठरामध्ये बावीस करोड एकोणीसमध्ये चौतीस वीसमध्ये शेहेचाळीस करोड आणि एकवीसमध्ये अडुसष्ट करोड कंटिन्युअस रिझर्व वाढत आहे तर बॉरविंग मागील पाच वर्षामध्ये अठ्ठेचाळीस करोड अठ्ठेचाळीस करोड चौसष्ट करोड एकोणसाठ करोड आणि त्रेपन्न करोड कंटिन्युअस स्थिर असं बॉर्विंग आहे म्हणजेच कंपनी त्याचं जी बॉरविंग आहे ते मेंटेन करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर कंपनीकडं असणारा जो कॅश फ्लो आहे मागील एक वर्षभरामध्ये कंपनीकडं असणारा जो कॅश फ्लो आहे तो पॉईंट तेरा करोड इतका आहे या कंपनीनं जे डिव्हिडंड दिलेलं आहे ते आणि खूप स्ट्रॉंग पद्धतीनं ना। दिलेलं नाही कंपनीचं बोनस स्प्लिट ही भविष्यकाळामधील अनेक गोष्टी कंपनी देऊ शकेल कारण कंपनी खूप मल्टीबॅगर होत आहे त्याचबरोबर कंपनीचे मागील एक वर्षभराचे जे रिझल्ट आहेत सुद्धा खूप स्ट्राँग आहेत चार्ट पॅटर्न खूप स्ट्राँग आहे या कंपनीचं मार्केट कॅपिटल पंधराशे एकाहत्तर करोड इतका आहे कर एक पॉईंट चौदा करोड शेअर्स आहेत पीई छत्तीस तर पी बी दहा इतका आहे फेस व्हॅल्यू कंपनीचे दहा इतके आहे त्याचबरोबर डिव्हिडंट कंपनीनं पॉईंट पॉईंट चार टक्के इतकं दिलेला आहे कॅश कंपनीकडं चौदा करोड इतका शिल्लक आहे तर एकशे एकसष्ट करोड कंपनीवर डेफ्ट आहे प्रमोटर्स होल्डिंग सत्तर टक्के खूप स्ट्राँग आहे आणि सग सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कंपनीची विक्री खूप स्ट्राँग आहे आणि प्रॉफिट ग्रोथसुद्धा खूप खूप स्ट्राँग आहे या दोन गोष्टी या कंपनीला ब्रेकआउट करण्यास रोकू शकणार नाहीत म्हणून कंपनीची सेल्स ग्रोथ आणि पॉ प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही पॉझिटिव्ह असणं हे हेच एक महत्त्वाचं कारण ही कंपनी कंटिन्युअस एवढं मोठं रिटर्न देत आहे आर ओ एकतीस तर आर ओ ई वीस दोन्हीही पॉझिटिव्ह अतिशय चांगले आहेत या कंपनीचं नाव लक्षात ठेवा याशो इंडस्ट्रीज लिमिटेड याशो इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी शेअर मार्केटमध्ये बी ओ एम चोपन्न अकरा सदुसष्ट या नावानंसुद्धा ही कंपनी तुम्ही पाहू शकता तर या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी कंपनीचा व्यवस्था अभ्यास करा आणि त्यानंतर तुम्ही या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे परंतु कंपनीचे जे पॅरामीटर्स आहेत चॅट पॅटर्न खूप स्ट्रॉंग आहे काळामध्ये सुद्धा या कंपनीला खूप मोठे डिमांड असू शकेल तुम्हाला काय वाटतं अवश्य कमेंट करा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद